एक होती आजीबाई, तिची एक नात होती, दोघींनाही मांजराची खूप खूप आवड होती। आजीबाईकडे चार मांजरी होती, एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा होता। एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात, मांजरी होती घरात। आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते, ते मांजरांनी पाहिले होते, त्यांना लोणी मिळवायचे होते। उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल। मग बोकोबाने बोलवले सोकोबाला, सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला। आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले, पण लोणी मिळवायचे कसे, सगळे विचार करू लागले। छोटा साळोबा फार हुशार, तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू। झाले बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दही हंडी तयार झाली। पलीकडे माधुरी झोपली होती, तिला अचानक जाग आली। तो काय गंमत, समोर मांजरांची दही हंडी, तिला खूप मज्जा वाटली। तिने इकडे तिकडे पाहिले, तोच आजी दारात दिसली। माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजरांची दही हंडी पाहून घे। मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली। मुलांनो, अशा पद्धतीने मांजरांची दही हंडी साजरी झाली। तुम्हाला मांजरांची दही हंडी आवडली असेल, नक्कीच ना।